मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये. 18 फेब्रुवारी 2022 दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञांनी हजेरी लावली. दिग्दर्शक रवी जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीचा आणि तरुणपणीचा इतिहास सांगणारा बाल शिवाजी हा नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच 19 फेब्रुवारी 2022 शिवजयंतीच्या निमित्ताने रिलीज करण्यात आलं. अमृता खानविलकर वैभव तत्ववादी आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असलेल्या पॉंडिचेरी सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रिलीज होतोय. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माई यांची मुख्य भूमिका असलेल्या लॉकडाऊन या हटके सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. 25 फेब्रुवारी 2022 हा सिनेमा सगळ्यांच्या भेटीस येणार आहे. वासू, आता तू घे छानसा उखाणा बर. संसाराची सुखचित्र सपनासोबत रंगू दे, संसाराची सुखचित्र सपनासोबत रंगू दे, खूप वाट पाहिली, आता तरी कौमारे भंगू दे. अरे देवा. अभिनेत्री शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी 2022 अभिनेता फरहान अख्तर सोबत लग्न बंधनात अडकली. फरहान शिबानीच्या लग्नाला तिचे कुटुंबीय आणि अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर त्याचा एका वेगळ्या लुकमधील फोटो शेअर केला. त्याचा हा फोटो पाहून तो आणखी एका नवीन बायोपिक मधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय का, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय. प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर ही गाजलेली जोडी तब्बल 36 वर्षांनंतर एका नवीन नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येते. सारखं काहीतरी होतंय असं या नवीन नाटकाचं नाव असून अभिनेता संकर्षण कराडेने या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी तम्मा तम्मा लोगे या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झालाय. अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेला सिंगल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. सेलिब्रिटी कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या कच्चा बदाम या गाण्यावर कमाल डान्स सादर केला. पाहूया या डान्सची एक खास झलक. Thank you.
तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.